आजवर गुन्हा केल्यावरती तुम्ही अनेक प्रकारच्या शिक्षा देखील ऐकल्या असाल. यामध्ये 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष इथपर्यंत शिक्षाचे जे कालावधी आहे तुम्ही आजवरती नक्की ऐकला असाल. परंतु जर तुम्हाला कोणी सांगितलं की तब्बल 8,500 वर्षांची शिक्षा, हे ऐकून तुम्ही नक्की शॉक बसला असाल. परंतु हे खरं आहे. एका व्यक्तीला एका गुन्ह्याखाली तब्बल 8,658 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय, चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. अदनान ओक्तर हा तुर्कीमध्ये एक धर्मगुरु म्हणून ओळखला जातो, जो टेलिव्हिजनवर इस्लामिक आणि पारंपरिक मूल्यांची शिकवण द्यायचा. 1980 मध्ये त्याने धार्मिक वक्ता म्हणून करिअरला सुरुवात केली होती. तो स्वतः मॉडर्न कपडे परिधान करायचा, तो टीव्हीवर कमी कपड्यातील मुलींनी वेढलेला दिसायचा, अनेक धार्मिक उपदेश देखील तो करायचा. त्यानंतर त्याने अदनान सिलर नावाची संघटना देखील स्थापन केली. मुस्लिम विद्वान सईद नुरसी यांचे धार्मिक विचार लोकांपर्यंत पोहोचवणे हा त्याचा उद्देश होता. सईद नुरसींच्या या विचाराने तुर्कीमध्ये नवी इस्लामी चळवळ आली आणि अनेक लोक या संघटनेत देखील सामील झाले. अदनान ओक्तर याने हारून याह्या नावाने इस्लामिक मूल्यांवर 300+ पुस्तके देखील लिहिली आहे. अदनानने 1990 मध्ये सायन्स रिसर्च फाउंडेशनची सुरुवात केली. त्याने डिझायनर्सकडून मुलींसाठी आधुनिक इस्लामिक कपडे देखील बनवले आणि स्वतःचा त्याने त्याचा व्यवसाय देखील सुरू केला. 2011 साली अदनानने स्वतःचे A9 या नावाने एक टीव्ही चॅनल देखील सुरू केले. अदनान ओक्तर याच्यावर नेमके आरोप काय आहे याविषयी आपण जाणून घेऊ. 2018 साली तुर्कस्तानच्या पोलिसांनी अदनानच्या विलामध्ये छापा टाकला. त्यावेळेस ओक्तर यांच्यासह 100+ समर्थकांना त्यावेळेस अटक करण्यात आली. इस्लामिक पंथांचा नेता म्हणून तो गुन्हेगारी टोळी चालवत आहे याची माहिती पोलिसांनी उघड केली होती. त्याचवेळी त्याचे ऑनलाईन A9 टीव्ही चॅनलही देखील बंद करण्यात आले. जानेवारी 2021 मध्ये अदनानला 10 वेगवेगळ्या आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते. यामध्ये गुन्हेगारी टोळ्या चालवणे, राजकीय आणि लष्करी हैरागिरी करणे, अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण, बलात्कार, ब्लॅकमेल आणि छळ यांचा देखील समावेश होता. न्यायालयाने ओक्तरला तब्बल 8,658 वर्षांची शिक्षा सुनावली. नेमकं या पाठीमागची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊ. अदनान ओक्तर याच्या इतक्या मोठ्या शिक्षेचे मुख्य कारण म्हणजे अमेरिका स्थित मुस्लिम स्कॉलर फेतुला गुलेनच्या नेटवर्कला पाठिंबा देण्याचे आहे. फेतुला गुलेन या संघटनेवर तुर्कीने 2016 मध्ये अयशस्वी बंडाचा कट रचल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अदनानला 1,075 वर्षाच्या तुरुंगवासाची देखील शिक्षा ठोठवण्यात आली. परंतु तो निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला होता. स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार या शिक्षेचा पुनर्विचार सुरू असताना उच्च फौजदारी न्यायालयाने बुधवारी अदनानला लैंगिक शोषण आणि बंदीवासासह अनेक आरोपांनुसार 8,658 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. अदनान याच्या सोबत न्यायालयाने आणखी 10 संशयितांना तब्बल 8,658 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. इतकी मोठी शिक्षा ऐकल्यानंतर तुम्ही म्हणत असाल की ही जगातील सर्वात मोठी शिक्षा असेल. परंतु तसं नाही. तुर्की न्यायालयाने या आधी तब्बल 9,803 वर्ष आणि 6 महिन्याची सर्वाधिक मोठी शिक्षा देखील सुनावली आहे. कोर्टात सुनावणी चालू असताना अदनानने स्वतःच्या संदर्भातील अनेक गुपिते आणि लैंगिक गुन्ह्यांचा खुलासा केला. त्यामध्ये अदनानने न्यायाधीशांना सांगितले की त्याच्या जवळपास तब्बल 1,000 गर्लफ्रेंड आहेत. ऐकून तुम्हालाही शॉक बसला असेल. सुनावणी दरम्यान एका महिलेने आरोप केला की अदनानने अनेक महिलांवरती बलात्कार किंवा त्यांना गर्भनिरोधक औषधे देखील घेण्यास भाग पाडले. तसेच पोलिसांच्या छाप्यात अदनानच्या घरातून तब्बल 59,000 गर्भनिरोधक गोळ्या देखील सापडल्या होत्या. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्स अप ॲप. तसेच आमच्या YouTube, Instagram आणि Facebook ला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.